ते अनेक पक्षांतरं केलेले नार्वेकर बोलत आहेत की विधानसभा अध्यक्ष बोलत आहेत ते त्यांनी सांगायला. कालही म्हटलं की पक्षांतर हा त्यांचा आवडता छंद आहे, पक्षांतर हा त्यांचं प्रोफेशन आहे, पण सध्या ते विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बस. त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षपदावरच्या सारख्या घटनात्मक पदावर बसलेले नार्वेकर बोलत आहेत की फक्त नार्वेकर बोलत आहेत हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं, मग त्यानुसार उत्तर देऊ. नार्वेकरसुद्धा कायद्याचे जाणकार आहेत, ते शिवसेनेचेच वकील होते अनेक वर्ष, शिवसेना माध्यमातूनच त्यांचं राजकारण पुढे गेलं आहे, त्यांना माहिती आहे शिवसेना काय आहे आणि काय घडलं आहे आणि कसं घडवलं आहे हे त्यांना माहिती आहे. त्यांना जर दुर्योधनाच्या बाजूने उभं राहायचं असेल तर त्यांनी कायद्याची ज्यांची पदवी आहे ती पेटीत बंद करून ठेवावी. त्यांचं म्हणणं आहे की अनेकांना वेळ दिला जाईल म्हणणं मांडण्यासाठी. अगा न्याय नाकारणं यापेक्षा न्यायाला विलंब करणं ही घटना करू दे. न्यायाला विलंब करणं, जाणून बुजून विलंब करणं, ज्याच्या हातामध्ये न्यायाचा तराजू आहे आणि जो भारतीय घटनेला स्मरून शपथ घेतो, त्याने भारतीय घटनाशी केलेली गद्दारी हा देशद्रोह असतो. नार्वेकरांजींचा छंद च्या बद्दल उद्धवजींच्या कामगारांनी आज सकाळी उल्लेख केला, मग आम्ही पण संजय राजाराम राऊतच्या छंदाबद्दल थोडी माहिती महाराष्ट्राला द्यावी का? दुसऱ्यांचे छंद बद्दल एवढं तुम्हाला बोलण्याची सवय आहे, तर तुमच्याबद्दल तुम्हाला असलेले जे छंद आहेत, आवडणारे जे छंद आहेत, त्याबद्दल काही व्हिडिओ आमच्याकडे आहेत, काही लिंक आमच्याकडे आहेत, त्याबद्दल देऊन जरा तुमच्याही छंदाबद्दल थोडा आम्ही माहिती महाराष्ट्राला देतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ स्पीच हे अर्णब गोस्वामीला नव्हते का? कंगना राणावतजींना नव्हते का? तुमच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये असंख्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांवर तुमच्या मालकाबद्दल खरी माहिती टाकल्यामुळे आमच्या किती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक केली, त्यांच्या घरी पोलीस पाठवले, याचीही यादी अगर थोडी मी सकाळीपासून तुम्हाला द्यायला सुरू केली तर मग फ्रीडम ऑफ स्पीच आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबद्दल बोलण्याची हिंमत तुम्ही ठेवणार नाही. म्हणून पहिलं स्वतःच्या घरात काय गळत आहे किंवा तुमच्या महाविकास आघाडीचं सरकार असताना, तुमचा मालक मुख्यमंत्री असताना, तुम्ही काय स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल केलं, तुम्ही काय फ्रीडम ऑफ स्पीच बद्दल केलं, याबद्दल थोडं बघा, विचार करा, आठवा, आणि नाही आठवत असेल तर उद्या सकाळच्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मी आधीच आणि घटनाच दाखवतो पुरावे सकट.